मनसेचे दिनांक 31 मे रोजी दुपारी 12:30 पारनेर येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ म्हणाले, आमदार लंके अब्रू नुकसानीचा दावा करून 1 कोटींची खंडणी मागता काय? स्वतःला फकीर समजणाऱ्यांना दाव्यापोटी 1 कोटी रुपये हवेत कशाला? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांना केलाय. पारनेर तालुका मनसेचे उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी आमदार निलेश लंके यांच्या आवाजाची बनावट व्हिडिओ क्लिप बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत आमदार लंके यांची राजकीय दृष्ट्या बदनामी केल्याने देशपातळीवर त्यांची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत मनसे उपाध्यक्ष अविनाश पवार यांच्यावर 1 कोटी रुपये अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस आमदार निलेश लंके यांनी वकिलाकरवी अविनाश पवार यांना पाठवली होती. त्याबाबत आज मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी पारनेर येथे पत्रकार परिषद घेऊन मनसेची भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना अजून काय म्हणालेत मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ पाहूयात. उपतालुकाध्यक्ष अविनाश पवार, 11 तारखेची जी घटना आहे या संबंधित अविनाश पवार यांचे सासूबाई या ठिकाणी कोरोना सदृश आजार आणि आजारी होते. याबाबत या ठिकाणचे आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी या ठिकाणच्या आरोग्य कर्मचारी डॉक्टर आहेत त्या ठिकाणी मानोरकर यांचा नंबर या ठिकाणी दिला आणि अविनाशने या ठिकाणी फोन केला. त्यांना मॅडमला असं फोन केलं की असा असा विषय आहे आणि मला या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची आवश्यकता आहे. तर अशा बाबतीत त्यांनी परत फोन करते अशा पद्धतीने अविच्छेद्यांचं या ठिकाणी 2 संभाषण झालं आहे अशी क्लिपही आमच्या या ठिकाणी आहे. याच्यात आवीनी सुद्धा वेडोवाकडे कुठलाही शब्द या ठिकाणी वापरलेला नाही. संबंधित महिला डॉक्टरनी सुद्धा आवीला कुठल्याही पद्धतीचा वेडोवाकडे शब्द या ठिकाणी वापरलेला नाही. पण त्यानंतर संबंधित महिलेच्या पतीने या ठिकाणी आवीला फोन करून या ठिकाणी एक विचारणा केली की माझ्या पत्नी संग अशा पद्धतीची भाषा वापरण्याचा अधिकार तुला काय केला आणि अरवेश्य भाषेत या ठिकाणी बोलणं केलं. तो प्रकार नाही झाला. नंतर एक साधारण 15 ते 20 मिनिटानंतर या ठिकाणी असलेले डॉक्टर सुनील गंडे यांचा फोन अविनाशला आला आणि यांचं चांगलं बोलणं चालू असताना की म्हणे या नेत्यांसंग बोल. तर नेते कोण? तर ते म्हणे नाही आमदार आहेत या ठिकाणी बोला. तर अविनाश तिकडनं कोण बोलतोय तर अविनाश सांगितलं अविनाश पवार या ठिकाणी बोलतोय. तो कोण अविनाश पवार असं तशा पद्धतीने अरवेच्या भाषेत अविनाशी विगाळ या ठिकाणी केली. वास्तविक फक्त ॲम्ब्युलन्स मागितली म्हणून या ठिकाणी त्या संबंधित महिला डॉक्टरला या आमदारांच्या दबावाखाली त्यांना फिर्याद द्यायला भाग पाडले. त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मधून यांना आवीला या ठिकाणी विचारणा केली. पण आवीने जेव्हा आपले पुरावे या ठिकाणी दिले की ही जी माझ्याकडे असलेल्या क्लिपिंग याच्यामध्ये कोण कोणाला आपण म्हणतो ना कुठल्या घाणेरड्या भाषेत या ठिकाणी बोलले ते दाखवा आम्हाला. मग पितळ उघडं पडल्यानंतर या संबंधित महिलेने परत आमची एक तक्रार मागे घेतली. त्याच्या अगोदर आम्ही त्या जिल्ह्याचे सांगले डॉक्टर सांगले आरोग्य अधिकारी त्यांची भेट या ठिकाणी घेतली होती. आम्ही त्यांना इशारा दिला होता की संबंधित महिलेवर या ठिकाणी तुम्ही कारवाई करा नाही तर महाराष्ट्र मनसेना त्यांना धडाशी पद्धतीने या ठिकाणी राहणार नाही. पण राहिला विषय असा आहे की त्या ठिकाणी तक्रार मागे घेतल्यानंतर एक महिला आहे म्हणून एक सहानुभूती म्हणून आम्ही त्या ठिकाणी माघार घेतली की हा आमच्या दृष्टीने हा विषय या ठिकाणी संपला होता. जो काही इशारा आमदार निलेश लंकेला या ठिकाणी द्यायचा होता तो आम्ही या ठिकाणी दिला. राजकारण या सगळ्या गोष्टी चालतात आम्ही नाकारत नाही या सगळ्या गोष्टी. पण आम्ही सरकार चांगलं काम करणार आहे तिथ्या गटातही चांगलं काम करतोय पूर्ण तालुक्यातही या पद्धतीने चांगलं काम या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी पावत नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर अशी एक तर शिबिगाळ करायची कोठे गुन्हे दाखल करायची सोशल मीडियावर काही तुमच्या त्या आमच्या काही क्लिप असतील त्या लोकांनी फिरवल्यानंतर त्यांना तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी बोलून घेताय अशा पद्धतीचं राजकारण करायचं. आम्ही काही न्याय मागायला या ठिकाणी गेलो ते सांगायचं म्हणजे जा तहसीलदारांकडं आलो तहसीलदारांकडं तहसीलदारांना यांना दोघांना पाहिलं तर तहसीलदारांना वाटलं का यांना शिंगा आले का काय आले अशा पद्धतीने पळून गेले. आणि ही जी फिर्याद होती ना ही फिर्याद मोबाईलवर आलेली म्हणावं लागलं म्हणजे तुम्ही ज्या आम्ही तुमच्याकडनं आशेने पाहतोय. माझा तोच प्रश्न आहे ना की शेवटी तुम्हाला आमच्या टॅक्स मधून पैसे मिळतात तुमचे पगार होत आहे तुम्हाला काही लंकेस आहेत नाही पैसे देत पगाराचे. तुम्हाला असला मोठा कुठला दबाव खाली या ठिकाणी काम करताय तो. अरे फक्त ॲम्ब्युलन्स मागितलं म्हणून अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत असाल आणि तो एका जबाबदार पक्षाच्या
जबाबदार प्राधिकरण इतरांच्या गोष्टी त्या सोडून यावर या सगळ्या गोष्टीला वाचा फुटल्यानंतर आम्हाला दिसूनशी कोण आलेत ना सरकारी अधिकाऱ्यांचे आले नंतर माहिती घेतल्यानं आम्ही जेव्हा फोन केला त्या कोविड सेंटरला गाडी उभी होती 108 का नाही दिली ती काय तुमची गरजी आहे आमचा तोच प्रश्न आहे ना तुम्ही 1 कोटी रुपयाचे दावे दाखल करते या सगळ्या गोष्टीला मारक म्हणून त्यांना भीक घालत नाही हा तुमचा गोड गायचं मला आहे तुम्ही ज्या पद्धतीची भाषा वापरता ना ती भाषा तुम्ही वापरा ना तुमच्या कार्यकर्त्यांना ते तुमच्या जीवावर काय करीत असतील तो वेगळा विषय बोला त्यांना काय शिवीगाळ करायचे आम्हाला तर विषय नाही पण आमच्या जे काही कार्यकर्त्याला अशा पद्धतीची भाषा मारून असं आम्ही कायदेशीर पद्धतीने लढवली याच्यात तथ्य काय त्यांनी सांगितलं की क्लिपिंग तुम्हीच बनवली अशी कुठं क्लिपिंग बनवून देत आम्ही काय माझा मगाशी तोच प्रश्न होता ना तुम्ही काय स्वतःला राष्ट्रपती समजताय का पंतप्रधान समजताय मुख्यमंत्री समजताय का हिरो समजताय तुमची मेमेट्री यावेळेला आम्हाला वेळ लागले तुमचाच माणूस आमच्या माणसांना बोलतोय तो म्हणतो बोला नेत्यांसंग बोला आमदारांसंग आम्ही म्हणलो काय आम्हाला बोलून द्या म्हणून काय कारण बोलायचं आम्हाला आम्ही सक्षम आहो या सगळ्या गोष्टी करायला आम्ही तुमच्यापर्यंत येण्याची गरज नाही आमचा आजही विश्वास आहे त्या प्रश्न आमची पहिली प्रश्न भूमिका महाराष्ट्र सेनेची आहे आम्ही कुठल्या युती आघाड्या करून कुठलंही इलेक्शन या ठिकाणी लढलो आम्ही सत्तेसाठी आम्ही जनतेसाठी सत्ता मागतो या ठिकाणी मागतो की आम्हाला काहीतरी पाहिजे म्हणून आघाडी युती करायची या महाराष्ट्र सेनेला कुठल्याही आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा पद्धतीचं कुठेही राजकारण या ठिकाणी म्हणलो तुम्हाला कसली भारतीयांच्या पार्टीचं काय अस्तित्व आहे या पारनेर तालुक्यात कोण दिसतंय कोण या सगळ्या गोष्टी आणि कोणाचा ऐकून आम्ही काय दूध कुठे आहे या सगळ्या गोष्टीत अरे पक्ष कोणाचा आहे कोणावर कसा आरोप करावा आमचे कार्यकर्ते या ठिकाणी फाटके जरी असले पण प्रामाणिक आज या सगळ्या गटामध्ये जे प्रामाणिकपणे काम करतात ना निदान आवांत नाही जात आहेत प्रत्येक ठिकाणी गाव वाड्या वस्त्यांवर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत एवढं उत्कृष्ट काम या ठिकाणी चालू असून तुमचं पोटच दुख ठिकाणी चालू की ठीक आहे राजकारणात अशा गोष्टी होत असतात अवधानाने बोलल्यानंतर आम्ही समजू शकतो की चला ठीक आहे पण जी महिला या ठिकाणी असल्यामुळं आम्ही थोडीशी सहानुभूती दाखवली एक महिला डॉक्टर आहे तर त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी माघारी घेतली असून हा विषय वाढवण्यात काहीच अर्थ नव्हता आणि स्वतःला वकील म्हणून घेणारे 4 वेळा विविध चॅनलवर त्यांची घर दाखवले जातात किती साधी राणीमानी सगळ्या सगळ्या गोष्टी अहो तुम्हाला आज आम्ही ओळखत नाही लंके साहेब तुम्ही कसे होते काय होते म्हणजे आपण म्हणतो ना कोण होता असं तू काय झाला असं तू अशा प्रकारचे तुम्ही आपली वर्तणूक आहे तुम्ही दाखवता वेगळं आणि तुमचं रूप वेगळं आहे काय प्रकार चालले ते बाळवणी एमआयडीसी मध्ये आम्हाला काही कळत नाही ते कधी बाहेर काढलं ना तर पोळता भोई तुमची थोडी होईल लक्षात घ्या एक तर सामान्य कार्यकर्ता सामान्य घरातला कार्यकर्ता तुम्ही त्याला 1 कोटी रुपयाचं या ठिकाणी आवर्जून सांगतो दावा दाखल करा काय आमचा दोष याच्यात तो जो काय विषय असेल कोण तो सुनील गंडे त्यांनी जेव्हा फोन या ठिकाणी जोडून दिला काय कारण आहे कोण नेते कोण या ठिकाणी आम्हाला आम्हाला माहित नसताना संबंधित आवीला तुम्ही इथं फोन जोडून देताय ना वरून म्हणताय की हा आवाज आमचा नाही तुमचा नाही अरे आम्ही तुम्हाला म्हणलं होतं का आमच्या संघ बोला आम्हाला काही चांगले लोक नाही का या ठिकाणी तालुक्यात की त्यांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी आम्ही पुढच्या काळात वाटचाल चांगल्या पद्धतीने करू शकतो अशी पद्धत आम्ही 30-35 वर्ष झाले राजकारणामध्ये काम करतोय आम्ही इतर पक्षांच्या लोकांचा या ठिकाणी आदर केलेला ठीक आहे ना चालतं या गोष्टी ठीक आहे आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी आहेत आणि 1 कोटी रुपये दावे दाखल करता इकडे दाखवता आम्हाला राहिलं वेळ नाही अगं तुम्हाला पाहिजे कशाला 1 कोटी रुपये म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नोटीस पाठवली असेल नोटीसला अशी काही महाराष्ट्र माणसांना भीक घालत नाही हा राजसाहेब ठाकरेंचा पक्ष आहे एकदा कान देऊन आणि डोळे उघडे ठेवून ऐका तुम्हाला कोणाला भीती दाखवली दाखवा विषय एक की तुम्ही जी भाषा वापरते ना ही भाषा तुमच्या कार्यकर्त्याने आम्ही तुमचे गुलाम नाही या ठिकाणी आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचा एकही कार्यकर्ता तुमचा गुलाम नाही काही कारण नाही आम्हाला अशा पद्धतीची भाषा वापरायची आणि येणाऱ्या काळात आम्ही सहनही करणार नाही आणि आपल्याला जी नोटीस या ठिकाणी आवीला पाठवलेली आम्ही याला उत्तर देऊच काय होतं याच्या नोटीसमुळे अशा भरपूर नोटीस आम्हाला आलेल्या आहेत आणि गेल्या आहेत त्याला काय आम्ही फरक पडतो तुम्ही काय आमचं मुस्कर दाबून काढण्याचा प्रयत्न करताय का
तुम्ही सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या 5 वर्षात महाराष्ट्र मुंबई सेनेचा आमदार या ठिकाणी नाही बसून दाखवलं तर या ठिकाणी महाराष्ट्र मुंबईचा जिल्हाध्यक्ष म्हणून नाव लावून घेणार. हा उन्मत्तपणा तुमच्या, मला मला आश्चर्य वाटतं की मी एवढे दिवस झाले काम करतो, पाहतो सगळ्या ठिकाणचे आमदार पाहतो, अशा पद्धतीने कोणी रॅश होऊन बोलत नाही. मला आश्चर्य, म्हणजे मी जेव्हा मागच्या वेळेस आपण नाना मुलाखत दिली ना, मला 150 फोन आले. की 1.5 वर्ष त्यांना कोणी अशा पद्धतीने तुम्ही एवढे उन्मत्त झाला या ठिकाणचे असलेले सरकारी अधिकारी आम्हाला फोन करून सांगतात नाही नाही सर तुम्ही योग्य भूमिका मांडली. म्हणजे ठीक आहे, आवीचं तर विषय सोडा, त्यांच्या बाबतीत तशाच घटना घडल्या. हा कसला खेळ चालू आहे? या ठिकाणच्या एसपींनाही माझी विनंती आहे, या ठिकाणी असलेल्या संबंधित लोकांना तुम्ही या ठिकाणी सूचना दिल्या पाहिजे. एवढ्या दबाव खाली तर उद्या या, आज आमच्या आवी सारख्या कार्यकर्त्याला आज डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही या ठिकाणी सांगताय आम्ही उचलून नेऊन मारू. हा लोकशाही चाललेला देश आहे आणि मारामारीची भाषा तर महाराष्ट्र मुंबई सेनेबरोबर करणं योग्य नाही, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आज आमचा एवढा जबाबदार पदाधिकारी उपतालुकाध्यक्ष त्याला तुम्हाला उचलून देऊ अशा पद्धतीची भाषा वापरली जात असेल तर येणाऱ्या 5 वर्षात या ठिकाणी असलेल्या जनतेने जो तुमच्यावर विश्वास टाकला आहे तर त्यांची तर काय गत करीत असतील हो. आता येतात ना, आता कसं आम्ही थोडं बोलतो झालो ना, ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी ते लागले सांगायला आम्हाला. आता काय खेळ चालतोय तालुक्यात? येणाऱ्या काळात त्यांनी त्यांच्या वागणुकीत सुधारणा नाही केली तर महाराष्ट्र सेना त्या ठिकाणी बिलकुल गप बसणार नाही. आम्ही तुमचे कुठलेही पक्ष आम्हाला बोलते ना आम्हाला काही नाही. आता तुमचे 3 पक्ष एकत्र आले, कोण बोलत असं ना आम्हाला त्याची कर्तव्य. आणि तुम्ही ज्या उल्लेख केलाय ना, काय तो आमचा भारतीय जनता पार्टीचा कोण नाही काय, भारतीय जनता पार्टीचे असत कोणती भारतीय जनता पार्टी, काय आमचा संबंध भारतीय जनता पार्टीशी? भारतीय जनता पार्टी असते दोन तरी हळकाव या तालुक्यात. इथं 2च पक्ष दिसत आहेत ना, हे 3 आणि आमचा 1. आणि कुठल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आम्ही काय दूध खुळे का कोणाचं ऐकायला? आम्ही सरळ दोरीन राजकारण करतो, जातो तर एकदम सरळ अंगावर जातो, कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून या ठिकाणी आम्ही राजकारण करत नाही. तुमचं येणाऱ्या काळात काय मागचं झालं असेल ना, पाठीत खंजीर खुपसून तुम्ही आज जे काय आहे या ठिकाणी ते उभ्या जनतेला या ठिकाणी माहिती आहे. आम्हाला जास्त बोलायला या ठिकाणी लावू नका. आणि आमचा या ठिकाणी इशारा आहे, तुमच्या असतील तुमच्या या ठिकाणचे असतील बघायला बच्चे असतील बाबांनो कोणालाही खेटा, पण नाद आमचा करायचा नाही. आम्ही कुणाच्या शेपटावर या ठिकाणी पाय देत नाही. हा तुम्ही तुमचं चांगलं काम करता, निश्चितपणे तुम्ही चांगलं काम करता, पण त्याला चांगलं म्हणण्याची जबाबदारी सुद्धा महाराष्ट्र म्हणजे आम्ही तुला त्या गोष्टीला आम्ही नाकारत नाही. विनाकारण तुम्ही खेटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात पडणार नाही. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.